आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत बंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38. पलू शहरातील कचरा गावतळ्यात घाणीचे साम्राज्य, नगर परिषद प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांची स्वच्छतेची मागणी. पलू शहरातील गावतळ्यात सध्या प्लास्टिक पिशव्या, चपला, पालापाचोळा पसरल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या गावतळ्याकडे पलूस नगर परिषद प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे पलू शहरातील कचरा गावतळ्यात असं समीकरण बनले आहे. गावतळ्याची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सन 1972 दुष्काळी परिस्थितीमध्ये गरिबांना रोजगार व जनतेला जनावरांना पाण्याची सोय म्हणून पटवर्धनांनी दगडी बांधकामाचे ऐतिहासिक गावतळे बांधले होते. शहरात एवढे मोठे गावतळे आहे. गावतळ्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी जमा व्हावे व त्याचा वापर वर्षभर करता यावा या उद्देशाने याची उभारणी करण्यात आली आहे. पलूसमधील पाझर तलाव जो पावसाळ्यात भरल्यानंतर जादा पाणी ओढ्यामार्फत गावतळ्यामध्ये सामील होते, परंतु नगर परिषदेने त्याचा कोणताही विकास केला नाही. सध्या गावतळ्यातील पाण्यावर अस्वच्छतेमुळे हिरवेगार शेवाळे पसरल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता स्वच्छता विभागाकडून या गावतळ्याची नियमित स्वच्छता करून घेणे गरजेचे आहे, परंतु नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. शहरातील स्वच्छतेवर 1.5 कोटींचा ठेका देऊनही गावतळ्याची स्वच्छता होत नाही. सध्या गावतळ्यात एवढे मोठे घाणीचे साम्राज्य पसरले आहे की पशुपक्षी प्राणीसुद्धा या तळ्यातील पाणी पित नाहीत. गावतळे नियमित स्वच्छता करून त्याचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. सकाळी सायंकाळी नागरिकांना गावतळ्याकडे फेरफटका मारावा म्हटलं तरी या घाणीमुळे त्यांनी पाठ फिरवली आहे. शेजारी असणाऱ्या स्मारक भवन, बँक परिसरात या घाणीची दुर्गंधी पसरली आहे. वास्तविक पाहता या गावतळ्याचा तालुक्यातील लोकांना पर्यटन स्थळ म्हणून विकास होऊ शकतो. तसेच त्यामध्ये बोटिंगची सुद्धा नागरिकांना सोय करून दिली तर पलूसच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे.